वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार संजय देशमुख थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शिवनी, धोत्रा, पारवा, घोटा आणि गणेशपूर या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात तलाव स्वरूपात पिकांच्या तोंडात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांप्रती असलेल्या आस्थेमुळे निराधारांच्या आधारे कर्तव्य पार करणारे लोकप्रिय शिवसेना विदर्भ नेते खासदार संजय देशमुख यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आणि त्यांना धीर दिला. त्यांनी सांगितले, होय, मी तुमच्या पाठीशी आहे, काही काळजी करू नका. शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करू, शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यांनी मनपूर्वक ऐकल्या. याप्रसंगी वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप जाधव, लोकसभा संघटक कॅप्टन प्रशांत सुर्वे, जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉक्टर सुधीर कवर, जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, जिल्हा संघटक गजाननराव देशमुख, उपजिल्हा तहसीलदार राठोड साहेब, पटवाळी गोदमले साहेब, तसेच पारवा, शिवनी, घोटा, धोत्रा, गणेशपूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी आणि सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने लाडक्या बहिणीच्या घरी 15-15 घरं जाऊन एवढी फुरसत आहे, पण आमच्या शेतीचं शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं, पूर आले, अतिवृष्टी झाली, त्यास मुख्यमंत्र्याने आमच्या शेतीच्या बांधावर येऊन आमचं सांत्वन करायला पण टाईम नाही. आदित्य साहेबांचा दौरा होता की एक घटना तिकडे कुठेतरी काहीतरी झाली आणि त्या घटनेच्या तिथं जायचं होतं म्हणून ते त्या ठिकाणी गेले. म्हणून आम्ही सुद्धा या ठिकाणी दौरा करून पुसद तालुक्यामध्ये सुद्धा, यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये पुसद तालुक्यामध्ये सर्वात जास्त नुकसान आहे, त्या ठिकाणी सुद्धा दौरा आपण त्या ठिकाणी लावला होता. परंतु अत्यंत महत्त्वाचं काम आल्यामुळे काहीतरी घटना कुठं झाली आणि त्या घटनेचा त्यांना पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी जायचं होतं म्हणून आता आम्ही स्वतःच पाहणी करून सविस्तर अहवाल त्यांना कळवतो. मोठ्या प्रमाणावर नुकसान मंगरुळपीर तालुक्यामधील काही भागाचं झालेलं आहे, त्याचा सर्वेक्षणसुद्धा सर्व अधिकारी मंडळीने त्या ठिकाणी केलेला आहे. शासनाच्या सुद्धा सूचना आहेत, जास्तीत जास्त मदत कशी शासनाकडून मिळवून देता येईल याच्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न राहणार आहे. आता गणपतीचं पर्व चालू आहे, मुख्यमंत्री साहेबांना सद्बुद्धी देऊ की शेतकऱ्याचं झालेल्या नुकसानाचं त्वरित त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात शासन स्तरावरून कारवाई तर सुरूच आहे, परंतु प्रत्यक्षात त्यांना लवकर मोबदला मिळाला पाहिजे याच्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करत आहोत. तशा प्रकारचा हा दौरा आयोजित या ठिकाणी केलेला आहे. आदित्य साहेब, लोकनायक न्यूज साठी गणेश बोथे पाटील, शेलू बाजार, जिल्हा वाशिम. लोकनायक न्यूज